मित्रो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला रिपोर्ट रायटिंग या बाबतचा काही संकल्पना क्लियर करेल। तर हे रिपोर्ट रायटिंगचे एक उदाहरण घेतलेले आहे मी। तुम्हाला जर रिपोर्ट रायटिंग आणखीन जर क्लियर करायचं असेल तर तुम्ही पहिला व्हिडिओ पहा की त्याच्यात रिपोर्ट रायटिंग बद्दल डिटेल माहिती दिलेली आहे। तर हा प्रश्न 12 ला काय चौथा 2 मध्ये येईल आणि 10 वीला काय 6वा B मध्ये येईल। पहा 10 वीला 6वा B मध्ये आणि 12 वीला चौथा काय 2 मध्ये येईल। तर हा प्रश्न तुम्हाला 4 मुद्द्यात लावा लागते। पहिला मुद्दा असते काय हेडलाईन, दुसरा असते डेडलाईन आणि तिसरा आणि चौथा असते एक शॉर्ट पॅरेग्राफ आणि एक इंट्रोडक्शन पॅरेग्राफ। तर पहा रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय न्यूज रायटिंग, की तुम्हाला एक बातमी दिलेली असते की त्याची माहिती तुम्हाला लिहायची असते। तुम्ही पेपर पाहिला असेल तर पेपरची बातमी जी असते ती ठळक याच्यात मोठ्या याच्यात दिलेली असते, तर अशी बातमी तुम्हाला लिहायची असते। तर पहा आता हे जे उदाहरण घेतलंय हे बातमीची काय हेडलाईन अशी आहे काय की स्कूल्स क्लोज्ड ड्यू टू कोरोना व्हायरस, की शाळा कोरोना व्हायरसमुळे बंद। पहा काय झाली, ही झाली हेडलाईन। तर पहा ही थोडी मोठ्या बोल्ड अक्षरात लिहिलेली आहे, कॅपिटल मध्ये लिहिलेली आहे आणि सिंपल मध्ये लिहिलेली आहे, साधा वर्तमानकाळ किंवा साध्या भूतकाळातच लिहायची असते। त्याच्यानंतर पहा दुसरी जी लाईन दिलेली आहे ही दिलेली आहे डेट लाईन। जर तुम्ही डेट लाईन दिली नाही लिहिली नाही तर तुम्हाला सरासरी मार्क पडतच नाही, त्याच्याने डेट लाईन ही अत्यंत महत्वाची असते। तर पहा डेट लाईन काय दिलं, मुंबई, म्हणजे कोणत्याही एका चांगल्या मोठ्या गावाचं नाव लिहू शकता तुम्ही की जिथून बातमी ती काय प्रसारित झाली असेल। त्याच्यानंतर पहा मार्च हा महिना दिला, नंतर तारीख दिली। पहा इथे तारीख आणि महिना याचाच उल्लेख करायचा असते, त्याच्यानंतर वर्षाचा उल्लेख करायचा नसतं कधीच करू नका। आणि हे तुम्ही PTI किंवा TOI किंवा लोकल रिपोर्टर ह्या तिन्ही पैकी कोणतेही लिहू शकतात। आणि जरी तुम्ही लिहिलं PTI किंवा TOI किंवा लोकल रिपोर्टर तर त्याचे काही मार्कही कटत नाही आणि काही एक्स्ट्रा बेनिफिटही नसतं, पण ही बातमी कोणी दिली त्या एजन्सीचं हे नाव असतंय। तर पहा हेडलाईन झाली स्कूल्स क्लोज्ड ड्यू टू कोरोना व्हायरस, डेडलाईन झाली मुंबई मार्च 17 PTI। तर पहा हेडलाईन हे तुम्हाला असणार आहे 1 मार्कला, डेडलाईन असणार आहे 1 मार्कला। आणि जर हा प्रश्न 3 मार्कला आला तर ह्या दोघात अर्धा मार्क असणार आहे, त्याच्यानंतर हा जर 5 मार्कला असेल तर याला 1.5 आणि 2 पॅरेग्राफला 1.5 दिले असे 3 असणार आहे, पण याला 1-1 मार्क असते। तर पहा पेपरचा जो कॉलम असते उभ्या पद्धतीने लिहिलेला, तुम्हाला असं उभी पद्धत लिहिता येईल आणि आडवी अखंड पण लिहिता येईल, दोन्ही परीक्षेत अलाउड असते। तर पहा स्कूल्स इन महाराष्ट्र क्लोज्ड ड्यू टू कोरोना व्हायरस फ्रॉम 28 मार्च टू फर्दर अनाउन्समेंट। पहा काय की महाराष्ट्रातील शाळा ह्या कोरोना व्हायरसमुळे किती 28 मार्च पासून ते पुढे काय सूचना येईपर्यंत बंद घोषित करण्यात आलेले आहेत। इट इज अ मेजर प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड, की जगाचा हा काय मुख्य प्रॉब्लेम झालेला आहे कोरोना व्हायरस। पहा होल वर्ल्ड इज फेसिंग प्रॉब्लेम ऑफ दिस व्हायरस, की पूर्ण जगच आता ह्या व्हायरसच्या प्रॉब्लेमला काय तोंड देत आहे। दिस व्हायरस इज आर्टिफिशियली क्रिएटेड इन वुहान इन चायना, की हा आर्टिफिशियली तयार केलेला हा काय व्हायरस आहे चायनामध्ये वुहानमध्ये। आफ्टर दॅट इट स्प्रेड इन द डिस्टंट पार्ट ऑफ द वर्ल्ड, आणि त्यानंतर जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात दूरदूर हा काय व्हायरस पसरलेला आहे। द फर्स्ट पेशंट अरायव्ड इन केरला फ्रॉम चायना इन नोव्हेंबर दिस इयर, की यावर्षी पहिला पेशंट हा चायनामधून ते केरळमध्ये आलेला होता। आफ्टर सम डेज इट स्प्रेड फ्रॉम दिल्ली, आणि काही दिवसानंतर दिल्लीमधूनही काय सगळीकडे कोरोना पसरला गेला। नाऊ इट रीच्ड पुणे मुंबई नागपूर अँड औरंगाबाद, पण की आता तो कुठं पोहोचलाय, पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद ह्या शहरामध्ये पण गेलाय। मेनी पेशंट्स फाउंड इन दोज सिटी, या वरील शहरामध्ये पुष्कळ पेशंट पण कोरोनाचे सापडलेले आहेत। गव्हर्नमेंट टूक सम नेसेसरी स्टेप्स टू स्टॉप दिस व्हायरस फ्रॉम स्प्रेडिंग, हा व्हायरस काय विस्तारित होऊ नये किंवा वाढू नये म्हणून सरकारने पण काही आवश्यक पावलं उचलली आहेत। सो द फर्स्ट स्टेप, पहा पहिली स्टेप त्यांनी कोणती उचलली, तर पहा दे डिसाइडेड टू क्लोज द स्कूल्स कॉलेजेस सिनेमा हॉल्स
and malls as a prequisition. काय काळजी म्हणून त्याने शाळा कॉलेज त्याच्यानंतर सिनेमागृह आणि मॉलला काय बंद केलेला आहे. दे आल्सो बॅन्ड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज इन महाराष्ट्र. की महाराष्ट्रातील जे काय ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहेत त्यांना पण त्यांनी बंदी आणलेली आहे. ॲज अ ऑप्शन द एज्युकेशन मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मिसेस वर्षा गायकवाड ॲड्रेस द टीचर अँड पॅरेंट्स अँड गाईडेड टू टेक ऑनलाईन क्लासेस फॉर द स्टुडंट टील द स्कूल ओपनड. पा की महाराष्ट्राच्या ज्या काय शिक्षण मंत्री आहेत वर्षा गायकवाड की त्यांनी पालकाला आणि काय शिक्षकाला उद्देशून काय सांगितलं की तुम्ही काय करा की पुढील शाळा सुरू होईपर्यंत तुम्ही ऑनलाईन क्लासेस घ्या. द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आल्सो स्टार्टेड एज्युकेशनल चॅनल्स ऑन दूरदर्शन. पा महाराष्ट्र सरकारनं की दूरदर्शनवर की काही शैक्षणिक चॅनल पण सुरुवात केलेले आहेत. पॅरेंट्स वेलकम द डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट. की पालकांनं पण काय केलेलं आहे की या सरकारच्या निर्णयाचं काय स्वागत केलेलं आहे. द गव्हर्नमेंट आल्सो अडवाइज्ड टू टेक नेसेसरी स्टेप्स लाईक युझिंग मास्क अँड किपिंग सोशल डिस्टन्स. पा की सरकारनं पण असं सांगितलंय की तुम्ही आवश्यक ती काळजी घ्या की मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा असं हे सांगितलेलं आहे. द सोर्सेस सेड म्हणजे ही माहिती काय सूत्रांनी सांगितली. तर पा अशा पद्धतीनं तुम्हाला काय की रिपोर्ट रायटिंग हे लिहिता येईल.